अशा हडपसर भागातील वैदूवाडमध्ये गुंडांनी पुन्हा एकदा हैदोष घातलाय. दुकानांसह गाड्यांची देखील या गुंडांकडून तोडफोड करण्यात आली आहे. रात्री 10:30 हा संपूर्ण प्रकार घडलाय आणि सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं देखील कळतंय. यासंदर्भात वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. दोन गटातील वादातून तोडफोड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर तोडफोडीच्या घटनेची ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे या गुंडांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे आणि दुकानांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन गटातील वादातून हा तोडफोडीचा प्रकार झाल्याचं आता पोलिसांकडून सांगण्यात आलंय. तर हडपसर भागातील वैदूवाडीमध्ये गुंडांनी पुन्हा एकदा हैदोष घातलेला आहे. रॉड आणि काठ्यांच्या सहाय्यानं अशा प्रकारे वाहनांची त्याचबरोबर दुकानांची तोडफोड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुकानांवर दगडफेकीचा प्रकार देखील घडलेला आहे. पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे.